इयत्ता दुसरी विषय मराठी धडा तेरावा ओळख वाहनांची मुलांनो या चित्रात तुम्हाला कोणकोणती कौन वाहने दिसत आहेत सांगा मुलांनो बस कार रिक्षा सायकल मोटारसायकल अशी वेगवेगळी वाहने आपल्याला दिसत आहेत ही सगळी वाहने रस्त्यावर म्हणजेच रोडवर धावणारी वाहने आहेत आणि काय दिसत आहे मुलांनो अगदी बरोबर रस्त्यामध्ये एक चौक दिसत आहेत चारी बाजूंनी जेव्हा रस्ता येतो तेव्हा त्याला चौक म्हणतात चित्रामध्ये किती सिग्नल दिसत आहेत तीन मुलांनो सिग्नलवर कोणकोणते रंग आहेत सांगा मुलांनो रेड ग्रीन येलो म्हणजेच लाल हिरवा आणि पिवळा लाल सिग्नल आला की आपण काय करतो सांगा मुलांनो थांबतो बरोबर आणि हिरवा सिग्नल आला की आपण काय करतो जायला निघतो पिवळा म्हणजेच येलो सिग्नल आला की आपण काय करतो रेडी पोजिशनमध्ये राहतो मुलांनो चित्रात माणसे कोठून रस्ता ओलंडत आहेत अगदी बरोबर जेब्रा क्रॉसिंगवरून आणि काय दिसत आहे सांगा बरं तिथे एक बस स्थानक आहेत बैलगाडी ही बैलाचा वापर करून ओढली जाणारी गाडी आहे स्वयंचलित वाहन येण्यापूर्वी याचा वापर शेतमाल वाहण्यासाठी सहजा करण्यात येत होता पूर्वीच्या काळी लग्नाला वराड घेऊन जाण्यासाठी बैलगाडीचा वापर होत असे अद्यापही बऱ्याच ठिकाणी शेतमाल वाहण्यासाठी बैलगाडीचा वापर होतो मोटारसायकल ही मोटारसायकल आहे मोटारसायकलला दोन चाके असतात एकाच वेळी फक्त दोन प्रवासी प्रवास करू शकतात सायकल ही सायकल आहे सायकलला दोन चाके असतात त्याचा वापर व्यायामासाठी सुद्धा करण्यात येतो रिक्षा ही रिक्षा आहे रिक्षाला तीन चाके असतात रिक्षा चालक आणि पाठीमागे तीन प्रवासी एवढेच रिक्षांतून प्रवास करू शकतात ही कार आहे चारचाकी वाहन आहे कारमध्ये बसून मुलांना आपण आपल्या कुटुंबासोबत फिरायला जातो ही एस टीची बस आहे बसमधून एकाच वेळी अनेक प्रवासी प्रवास करू शकतात ही चार चाकी वाहन आहे सार्वजनिक वाहतूक म्हणून वापरली जाते स्कूल बस स्कूल बसचा वापर मुले शाळेत जाण्यासाठी करतात ट्रकचा वापर मालवाहतुकीसाठी केला जातो रुग्णवाहिका रुग्णवाहिका ही वैद्यकीयदृष्ट्या सुसज्ज वाहन आहे ज्यात रुग्णालयासारख्या उपचाराच्या ठिकाणी रुग्णाची ने आण करण्यासाठी वापरतात आपत्कालीन वैद्यकीय सेवाद्वारे रुग्णाला आपत्कालीन परिस्थितीत प्रतिसाद देण्यासाठी रुग्णवाहिका वापरल्या जातात त्यात सामान्यतः प्लॅशिंग चेतावणी दिवे आणि सायरन सट लावलेले असतात हे पाण्यावर चालणारे वाहन आहेत होड्यांचा वापर नद्या तलावात मासेमारीसाठी होड्यांचा वापर केला जातो जहाजे समुद्रावर चालणारे वाहन आहे माल व उतारी घेऊन जलमार्गाने लांब अंतरावर जाणाऱ्या अथवा लढाऊ मोठ्या नावेला जहाज म्हणतात एकाच वेळी खूप प्रवासी प्रवास करू शकतात एका देशांतून दुसऱ्या देशात जाण्यासाठी जहाजाचा वापर करतात हे विमान आहे विमान आकाशात उडणारे वाहन आहे विमानाने आपण जलद प्रवास करू शकतो एका शहरांतून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी किंवा दुसऱ्या देशात जाण्यासाठी विमान वाहनांचा वापर करतात आगगाडी ही आगगाडी आहे ही रुवावर चालणारे वाहन आहे अनेक डबे एकमेकांना जोडलेले असतात एकाच वेळी अनेक प्रवासी ट्रेनमधून प्रवास करू शकतात मी आशा करते की तुम्हाला हा धडा व्यवस्थित समजला असेल थँक्यू